जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सुनबाई काय व कुठे गेला होता आणि सांगून तर जायचं होत. तारात्या काय व काय व काय झालं हे काय बघू. देव आम्हाला काही विचारू नकोस. सुनबाई पर हे देव तर धाकट्या महालातलं आहेत. तुमच्याकडे कसं आलं? तेच मोठं कोडं पडलंय आम्हाला. मातोश्रींनी आम्हाला त्यांच्या महालात बोलावलं आणि निर्वाणीच बोलावं तसं बोलून आमच्या पदरात हे देव घातले. अहो पर या कुठं चालल्यात? आणि त्या कुठं बी गेल्या तरी देव सोबत घेऊन जातात. तारात्या यावेळेस काहीतरी वेगळंच दिसतंय आम्हाला. मजीव लक्षणं काही ठीक दिसत नाही त्यांची. आणि हो काल रात्री युवराजांच्या अंगावर पांघरून घालून गेल्या त्या. महालात येऊन? हो त्याच आश्चर्य वाटतंय ग आम्हाला. खर तर पुतळा मातोश्री दिवस मावळल्यानंतर आमच्या महाली आल्याचं आठवत नाही आम्हाला. पण काल मातोश्री आल्या, त्यांनी युवराजांच्या अंगावर पांघरून घातलं, डोळे भरून युवराजांना पाहून गेल्या ग. हे सगळं काय समजायचं आम्ही? आता आपण तरी काय समजणार? आणि त्यांच्या मनातलं कसं ओळखायचं आपण? पर सकवार राणीसाहेब बी सांगत होत्या काल मध्यरात्री उशिरा तटावर बघितलं त्यांनी धाकट्या राणीसाहेबांनी. मध्यरात्री तटावर? वय पण पहारीकऱ्यांनी कसं जाऊ दिलं त्यांना? हवा तर त्या जातो म्हणल्यावर त्यांनी कोण अडवणार? तेही खरंच आहे. पण धारात्या ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीत आम्हाला. त्यांनी हे देव आम्हाला दिल्यापासूनच आम्ही धास्तावलोय ग. आमच्या देखत त्यांनी अखंड जळणारा नंदादीप मालवला, वातही विजवली. आम्हाला केवळ विरक्तीचीच नाही तर निरोपाची चाहूल लागली आता.